नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। हिंदू धर्मानुसार भगवान श्री हरी श्री विष्णू आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत 4 महिन्यांसाठी झोपतात। याच काळाला आपण चातुर्मास म्हणतो आणि या काळात कोणतेही लग्न करण्यास मनाई असते। देव उठणी एकादशीच्या दिवशी चातुर्मास संपतो आणि लग्न कार्य सुरू होतात। देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह केला जातो। देव उठणी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते। तिला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। हिंदू धर्मग्रंथानुसार वृंदा नावाची एक मुलगी होती। समुद्र मंथनातून जन्मलेल्या जालंधर नावाच्या राक्षसाशी वृंदाचा विवाह झाला। वृंदा ही भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त असलेली एक सद्गुणी स्त्री होती। तिच्या या गुणांमुळे तिचा पती जालंधर अधिक शक्तिशाली झाला आणि राक्षसी वृत्तीने इतरांना त्रास देऊ लागला। देवांचा देव महादेवही जालंधराला पराभूत करू शकला नाही। भगवान शिवासह देवांनी जालंधराचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंची प्रार्थना केली। भगवान विष्णूंनी जालंधराचा वेश धारण करून वृंदा या सद्गुणी स्त्रीची पवित्रता नष्ट केली। वृंदाची पवित्रता संपल्यावर जालंधरची शक्ती संपली आणि भगवान शिवाने जालंधरचा वध केला। जेव्हा वृंदाला भगवान विष्णूंच्या भ्रमाबद्दल कळले तेव्हा तिने क्रोधित होऊन भगवान विष्णूंना काळा दगड शालिग्राम दगड होण्याचा शाप दिला। भगवान विष्णूंना दगडाचे बनलेले पाहून सर्व देवी देवतांमध्ये एकच आक्रोश झाला। मग माता लक्ष्मींनी वृंदाची प्रार्थना केली तेव्हा वृंदाने जगाच्या कल्याणासाठी आपला शाप मागे घेतला आणि जालंधरसह स्वतःही सती झाली। तेव्हा त्या राखेतून एक रोप बाहेर आले ज्याला भगवान विष्णूंनी तुळशीचे नाव दिले आणि दगडात स्वतःचे रूप समाविष्ट करताना सांगितले की आजपासून मी तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारणार नाही। या दगडाची तुळशीजी सोबत शालिग्राम नावाने पूजा केली जाईल। तुलसीजींचा विवाहही कार्तिक महिन्यात शालिग्रामासोबत केला जातो। यामुळे भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची पूजा जी आहे ती तुळशीशिवाय भगवान विष्णूंना तुळस अर्पण केल्याशिवाय अपूर्ण मानली जाते। त्यामुळे एकादशीच्या दिवशी जर आपल्याला काहीच करणं झालं नाही, अगदी म्हणजे तुम्ही आजारी आहात किंवा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही, फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून जरी एक तुळशीपत्र तुम्ही विष्णू भगवानांना अर्पण केलं ना की अगदी म्हणजे जे आपण म्हणतो ना की ज्या पुण्यासाठी ज्या पुण्याईसाठी आपण आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत करतो, पूजा करतो, उपवास करतो, दानधर्म करतो, त्या सगळ्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला मिळेल। तर बघा, पण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचं नसतं, तुम्हाला आदल्या दिवशीच तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे किंवा जिथे फुलं वगैरे मिळतात तिथे तुम्हाला तुळशीचं पान मिळून जाईल, तिथून आपण आणू शकतो। आणि या दिवशी आवर्जून तुळशीच्या पानांचा एक उपाय आपल्याला करायचा आहे। तो उपाय शक्य नसेल तर आपण कशा पद्धतीने दुसरे अजून उपाय करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला ही सेवा शक्य झाली नाही, हा उपाय शक्य झाला नाही, तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, काही हरकत नाही। आता इथे एक प्रश्न येऊ शकतो की ताई आमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नाहीये किंवा फोटो नाहीये। आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची तर मूर्ती असतेच असते ना, तर बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा आपण हा उपाय केला तरीही चालेल। आणि तुमच्याकडे जर सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर त्या फोटोवर हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, कारण हे ना त्यांचे रूप आहे। त्याच्यामुळे एक तर विष्णू भगवानांचा फोटो, सत्यनारायण भगवानांचा फोटो किंवा बाळकृष्ण असतील तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। किंवा तुम्ही स्पेशल उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी एखादा चौरंग किंवा पाट त्यावर पिवळ्या केशरी कलरचं वस्त्र अंथरून सत्यनारायण भगवानांचा फोटो समोर बाळकृष्णांची मूर्ती ठेवून जरी ही पूजा केली तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं। ही पूजा करताना आवर्जून तुपाचं निरांजन लावायचं आहे। साधा तेलाचा दिवा तर लावायचाच लावायचा आहे, पण तुपाचं निरांजन सुद्धा लावायचं आहे, कारण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता येण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत आणि भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीसाठी एक तुपाचं निरांजन आपल्याला लावायचं आहे। आता
बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून. भले तुम्ही रात्री हा उपाय करणार असाल तरी सुद्धा सकाळी देवपूजा करताना एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्या पाण्यामध्ये आवर्जून एक तुळशीचे पान जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि तुळशीचं पान टाकलेलं पाणी जे आहे ते अभिषेक म्हणून आपल्याला बाळकृष्णांच्या अंगावर जे आहे त्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर देवघरामध्ये मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौरंगावर ठेवली तरी चालेल. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर फक्त एक तुळशीचं पान, पण त्याला मंजुळा असल्या तर अतिशय उत्तम. पण ठीक आहे, नाही येत ना मंजुळा, तुम्ही फक्त पान तोडून ठेवलेलं आहे काही हरकत नाही, पण मंजुळा असलेलं जर तुम्ही पान तोडलं तर अतिशय उत्तम. ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे. एक जे काही मंजुळा असेल त्याला खाली एक दोन पानं असतील ते आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं, किंवा ते एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्या प्लेटवर किंवा त्या वाटीवर आपला उजवा हात ठेवायचा आहे झाकून. आणि त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली म्हणायचं आहे, म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावं जी आहेत ती आपल्याला म्हणायची आहेत. विष्णू सहस्त्र नामावली म्हणायचं. आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मय नमः, माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं. आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना हे तुळशीपत्र जे आहे तुमची मनोकामना बोलून तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे. एकच तुळशीपत्र, त्यावरच आपल्याला 1000 नावं बोलायची आहेत, विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे. आणि पूर्ण म्हणून झाल्यानंतर शेवटी आपली मनोकामना बोलून बाळकृष्णांच्या मूर्तीवरती ते अर्पण करायचं आहे. किंवा तुमच्याकडे आता 5, 7, 11, 21 किंवा न मोजता अगदी मुठभर तुमच्याकडे तुळशीची पानं आहेत, तरीसुद्धा ही तुळशीची पानं वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची, त्यावर आपला हात ठेवायचा, विष्णू सहस्त्र नामावली म्हणायचं आणि भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्णांची जी मूर्ती आहे देवघरातली त्यांच्यावरती अर्पण करायची. या पद्धतीने सेवा करायची. आणि जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळाली तर सोन्याहून पिवळं तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. 1000 तुळशीपत्र, एक पान घ्यायचं, विष्णू सहस्त्र नामावलीमधलं पहिलं नाव बोलायचं, बाळकृष्णांना अर्पण करायची. दुसरं पान तुळशीचा हातात घ्यायचं, दुसरं नाव बोलायचं, विष्णूंच्या मूर्तीवर अर्पण करायची. या पद्धतीने एक एक पान घेऊन एक एक भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्र नामावलीमधील नाव बोलायचं आणि ती 1000 तुळशीपत्र विष्णू सहस्त्र नामावली म्हणून भगवान विष्णूंना अर्पण करायची. म्हणजे तुम्हाला काही शक्य नाही झालं ना, ही एक जरी सेवा तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी केली तर जे आपण म्हणतो ना की वर्षभरातल्या ज्या सगळ्या एकादशी केलेलं जे पुण्य आहे, जे पुण्यफळ आहे, ते आपल्या पदरी पडणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून या तिन्हीपैकी जे शक्य होईल, मी तुम्हाला सांगितलं अगदी एक पान असेल तर ते हातामध्ये धरा, विष्णू सहस्त्र नामावली म्हणून अर्पण करा. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की विष्णू सहस्त्र नामावली येत नाही, ते काही हरकत नाही, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुळशीचं पान हातामध्ये ठेवून 108 वेळा म्हणा आणि त्यानंतर हे जे पान आहे ते विष्णू भगवानांना अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय कंटिन्युटीमध्ये 108 वेळा. किंवा तुम्ही फक्त टायमिंग लावा 10 मिनिटं, किंवा तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही म्हणा आणि त्यानंतर मनोकामना बोलून भगवान विष्णूंना अर्पण करा. बघा, ही भगवान विष्णूची या दिवशीची सर्वात प्रभावशाली सेवा जी आहे ती मानली जाईल. आणि दुसऱ्या दिवशी आपण फुलं वगैरे जे निर्माल्यामध्ये टाकतो तर त्या निर्माल्यामध्ये हे जे तुळशीपत्र आहेत जे आपण अर्पण केलेले ते टाकायचे आहेत. या पद्धतीने हा तुळशीच्या पानाचा उपाय जो आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करा. आणि त्याचबरोबर तुम्ही सकाळी समजा ही सेवा केली तर संध्याकाळी विष्णू सहस्त्र नाम जे आहे ते आपल्या घरात मोबाईलवर लावा किंवा तुम्ही स्वतः म्हणा. म्हणजे विष्णू सहस्त्र नामावलीची सेवा तुळशीपत्र अर्पण करताना करायची आणि विष्णू सहस्त्रनाम आपण एक तुपाचा तेलाचा दिवा लावून तिथे बसून ऐकलं किंवा म्हटलं तरी सुद्धा चालेल. श्री स्वामी समर्थ.